नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुनील भुगे। आज आपण इयत्ता 11वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण क्रमांक 7 कंपनीचा सभा भाग 1 हा भाग पाहणार आहोत। यातील 7.1.2 हा भाग झालेला आहे। आज आपल्याला सभा योग्य प्रकारे संचलित करणे हा भाग पाहायचा आहे। सर्व विद्यार्थ्यांनी पान नंबर 99 काढून पाहायचा आहे। आता सभा योग्य प्रकारे संचलित करणे म्हणजे प्रत्यक्षात कशा पद्धतीने चालवली गेली पाहिजे, त्याला संचलन असं म्हटलं जातं। यामध्ये आपल्याला वेगवेगळी माहिती पाहायची आहे। यामध्ये पहिला आकडा आहे प्रतिनिधी। कंपनी कायदा 2013 कलम 105 प्रतिनिधी म्हणजे काय, तर एखाद्या सभासदाच्या वतीने सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणारी आणि मतदान करणारी व्यक्ती म्हणजे प्रतिनिधी होय। म्हणजेच एखाद्या सभासदाला सभेला उपस्थित राहता येत नसेल तर सदर सभासद त्याच्या ऐवजी सभेसाठी इतर व्यक्तीची जर त्यांनी नेमणूक केली असेल तर त्या व्यक्तीला प्रतिनिधी असं म्हटलं जातं। कंपनीच्या प्रत्येक सभासदाला प्रतिनिधी नेमण्याचा कायदेशीर अधिकार आहे। मात्र प्रतिनिधीसंबंधी काही कायद्यामध्ये तरतुदी देण्यात आलेली आहेत। यामध्ये प्रतिनिधीची नियुक्ती कशी करता येईल हे आपल्याला पाहता येईल। कंपनीच्या सभेला उपस्थित राहून मतदान करण्याचा अधिकार असणाऱ्या कोणत्याही सभासदाला त्याच्या वतीने सभेस उपस्थित राहण्यासाठी व मतदान करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार आहे। जी कंपनी भाग भांडवलाने निर्मित झाली असेल अशा कंपनीत सभासदाला प्रतिनिधी नियुक्त करता येणार नाही। तसेच केंद्र सरकारकडून नियुक्त केलेल्या काही कंपन्यांच्या सभासदाला दुसऱ्या व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार नाही। अज्ञान व्यक्तीची प्रतिनिधी म्हणून नेमणूक करता येणार नाही। संचालक मंडळाच्या सभेसाठी प्रतिनिधीची नेमणूक करता येत नाही। प्रतिनिधीची नेमणूक तहकूब केलेल्या सभेतही वैध असते। थोडक्यात आपल्याला एखाद्या सभासदाच्या ऐवजी दुसऱ्या व्यक्तीस सभेस उपस्थित राहण्याची जी आवश्यकता असते त्यास प्रतिनिधी असं म्हटलं जातं। जर एखादी कंपनी भाग भांडवलाने निर्मित झाली नसेल, म्हणजे भाग भांडवल एखाद्या कंपनीने विकलं गेलं नसेल, तर अशा कंपनीला कंपनीच्या सभासदाला प्रतिनिधी नेमता येत नाही। तसेच केंद्र सरकारकडून नियुक्त केलेल्या काही कंपनीच्या सभासदाला प्रतिनिधी नियुक्त करता येत नाही। अज्ञान व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून सभेस उपस्थित राहता येत नाही। जर एखादी सभा तहकूब केली असेल, तहकूब करणे म्हणजे काय, जर जनसंख्ये अभावी किंवा इतर कोणत्याही कारणानं जर सभा घेता येत नसेल तर ती सभा ज्या दिवशी ठरलेली असते त्या दिवशी सभा कॅन्सल करून तीच सभा पुढल्या आठवड्यात त्याच दिवशी त्याच वेळेत त्याच ठिकाणी आयोजित केलेली असते, त्याला तहकूब सभा असं म्हटलं जातं। तहकूब सभेसाठी सुद्धा प्रतिनिधी हा वैध ठरवला जातो। त्यानंतर प्रतिनिधीचे हक्क कोणकोणते आहेत यामध्ये आपल्याला चर्चा करावी लागेल। दुसरा आकडा हक्क। प्रतिनिधी सभेत बोलण्याचा अधिकार नसतो आणि फक्त मतनोंदणी पद्धतीनेच त्याला मतदान करण्याचा अधिकार आहे। मतदानाच्या अनेक पद्धती आहेत। यामध्ये हाताने निर्देश करून मतदान आहे, गुप्त मतदान आहे,
मतनोंदणी पद्धतीने मतदान आहे, विभाजन मतदान आहे. त्यापैकी फक्त जर मतदानाची वेळ आली तर फक्त मतनोंदणी पद्धतीने सदर प्रतिनिधीस मतदान करता येईल. म्हणजेच मतनोंदणी अखेरीस इतर मतदानात सदर व्यक्तीस मतदान करण्याचा अधिकार नसतो. त्यानंतर तिसरा आकडा सभासदत्व. प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेली व्यक्ती ही कंपनीच्या सभासदच असली पाहिजे असं नाही, ती इतर कोणतीही व्यक्ती असू शकते. त्यानंतर चौथाकडा आहे अधिकारपत्र किंवा प्रतिनिधी फॉर्म. प्रतिनिधी फॉर्म सभासदाने कंपनीच्या कार्यालयामध्ये सभेच्या वेळेपूर्वी 48 तास अगोदर सादर करायला पाहिजे. म्हणजे एखादा सभासद जर सभेस उपस्थित राहत नसेल तर त्या सभासदाने त्याच्याऐवजी जी व्यक्ती सभेस उपस्थित राहणार आहे त्याचा फॉर्म सभेच्या 2 दिवस अगोदर कंपनीच्या कार्यालयामध्ये सादर केला पाहिजे. त्यानंतर तपासणी. कोणत्याही सभासदाला प्रतिनिधी फॉर्मची तपासणी करता येते. एखाद्या सभासदाने कोणता प्रतिनिधी नेमलेला आहे हे फॉर्मवरून इतर सभासदांना तपासणी करण्याचा अधिकार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रतिनिधी संदर्भात माहिती पाहता येईल. त्यानंतर 2 आकडा आहे प्रस्ताव. सभा योग्य प्रकारे संचलित करण्याच्या संदर्भातील 2रा आकडा आहे प्रस्ताव. भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 105 मध्ये प्रस्तावाच्या संदर्भामध्ये काही तरतुदी देण्यात आलेली आहेत. आता प्रस्ताव म्हणजे काय याचा अर्थ आपण पाहू. सभेसमोर विचारार्थ किंवा स्वीकृतीसाठी ठेवण्यात आलेला विषय किंवा मसुदा म्हणजे प्रस्ताव होय. हे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, सभेच्या समोर चर्चेसाठी जो विषय ठेवण्यात येतो त्या विषयाला प्रस्ताव असं म्हटलं जातं. प्रस्ताव संमत होण्यापूर्वी त्यामध्ये बदल सुचवता येते. ज्या व्यक्तीला प्रस्ताव सभेपुढे सादर करायचा आहे अशा व्यक्तीने प्रस्तावाला सूचक म्हणून इतर व्यक्तीने त्यास मान्यता दिली असली पाहिजे. त्यानंतर जी व्यक्ती सभेमध्ये प्रस्ताव मांडते तिला सूचक असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या व्यक्तींना हा विषय सुचलेला आहे त्याला सूचक असं म्हणतात. या सूचकाला अनुमोदन देण्याची सुद्धा आवश्यकता असते. यामध्ये सुद्धा कायदेशीर प्रस्तावाच्या आवश्यक बाबी कोणकोणत्या आहेत हे आपल्याला पाहिजे. यामध्ये 1 कडा आहे प्रस्ताव हा लेखी स्वरूपात असला पाहिजे. ज्या व्यक्तीने प्रस्ताव मांडलेला आहे किंवा ज्या व्यक्तीने प्रस्ताव सुचवलेला आहे त्या प्रस्तावकर्त्या व्यक्तीची या लेखी प्रस्तावावर सही असणं गरजेचं आहे. त्यानंतर 2रा आकडा प्रस्तावामध्ये कोणताही वादविवाद अनुमान किंवा बदनामकारक व्यक्त केलेला भाव नसला पाहिजे. म्हणजे एखाद्या समाजाची एखाद्या व्यक्तीची किंवा विशिष्ट गटाची कोणत्याही प्रकारची बदनामी होऊ नये अशी भाषा प्रस्तावामध्ये वापरली गेली पाहिजे. प्रस्तावाची भाषा होकारार्थी असली पाहिजे. भाषा स्पष्ट आणि निश्चित स्वरूपाती असली पाहिजे. 4था आकडा आहे प्रस्ताव कार्यक्रमाच्या अधिकार कक्षेतील असावा. आपण ज्या संदर्भामध्ये कार्यक्रम किंवा सभा घेण्यात आहे येते किंवा विषयाच्या संदर्भाच्या
संदर्भामध्येच हा प्रस्ताव असला पाहिजे. त्यानंतर पाचवा कडा, प्रस्तावाला किमान एका सभासदाचे अनुमोदन असले पाहिजे. जसं आपण अध्यक्षीय निवड करत असताना प्रथमतः सदर व्यक्तीने अध्यक्षपद भूषवावं असं एखाद्या व्यक्ती प्रथम म्हणत असतो, त्यास इतर व्यक्तीने कोणीतरी अनुमोदन द्यावं लागतं. त्याच पद्धतीने प्रत्येक प्रस्तावाला सुद्धा अनुमोदनाची गरज असते. प्रत्येक सभासदाला प्रस्तावावर फक्त सभेमध्ये एकदाच बोलण्याची परवानगी असते. सभेमध्ये अनेक व्यक्ती असतात. एखाद्या व्यक्तीने एखादा प्रस्ताव ठेवल्यानंतर सभेतील एखाद्या व्यक्तीला त्या प्रस्तावावर फक्त एकदाच बोलण्याची संधी दिली जाते. त्याच व्यक्तीला वारंवार बोलण्याची संधी दिली जात नाही. योग्य कार्यपद्धतीचा अवलंब करून सूचकास आपला प्रस्ताव मागे घेता येतो. जर एखाद्या व्यक्तीनं प्रस्ताव सुचवला असेल आणि नंतर त्याच्या लक्षात आला असेल की आपण जो प्रस्ताव किंवा विषय सभेपुढे मांडलेला आहे तो चुकीचा आहे किंवा चुकीच्या पद्धतीने मांडलेला आहे, अशा वेळेस ज्या व्यक्तीनं प्रस्ताव किंवा विषय सुचवलेला आहे त्या व्यक्तीस आपला प्रस्ताव पाठीमागे घेता येतो. यानंतर पुढचा प्रकार आहे प्रस्तावाचे प्रकार आपल्याला पाहिजे. प्रस्तावाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, औपचारिक प्रस्ताव आणि दुरुस्त प्रस्ताव. औपचारिक प्रस्ताव म्हणजे काय आणि दुरुस्त प्रस्ताव म्हणजे काय हे आपल्याला पाहिजे. त्यामध्ये आकडा एक औपचारिक प्रस्ताव, प्रस्तावावरील चर्चा पुढे ढकलण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी औपचारिक प्रस्ताव मांडला जातो. आपल्याला औपचारिक प्रस्तावाचे प्रकार आपल्याला खालील पद्धतीने पाहता येतील. त्यामध्ये आकडा एक चर्चाबंद प्रस्ताव. ज्यावेळेस एखाद्या प्रस्तावावर खूप चर्चा झालेली असून त्यावर निर्णय घेतला पाहिजे असं एखाद्या सभासदाला वाटत असेल तर तो चर्चा बंद करून प्रस्तावावर निर्णय घेण्याच्या संदर्भात प्रस्ताव मांडतो. त्यास चर्चा बंद प्रस्ताव असं म्हटलं जातं. भरपूर प्रमाणात विषयावर चर्चा झालेली आहे, आता इथून पुढे चर्चा नको आहे असं जर एखादा सभासद सभेमध्ये मध्येच उठून म्हणत असेल तर त्याला चर्चा बंद प्रस्ताव असं म्हटलं जातं. तर आज आपण इथंच थांबूया. गुड बाय.